एक होती राजकन्या। खूप उपकार, खूप उपकार झाले माझ्या। अवनी शरण आली, अवनी शरण आली, अवनी माझ्या पायाशी आली। मुला काय झालं? फोन कुठे? फोन इथेच होता देवारात। तुझ्या समोर इथून फोन घेऊन जात आहे कुणीतरी, तुझं लक्ष नाही? मला फोन पाहिजे मुला। मला तो फोन पाहिजे नाही तर तुला मारून टाकेन मी। फोन पाहिजे मला। फोन दगा फटका, दगा फटका, तरी दगा फटका केला तो फोन पाहिजे मला। मी तरी दगा फटका केला। अवनी, अवनी इकडे गेली होती पाया पडायला। मुला तो फोन नाही, माझा जीव आहे त्याच्यात। मला तो अजून कोण गेलो होते मंडपवाले ते देवाऱ्याकडे गेले होते। हो हो, सोलं आपल्या फसवलंय, आपल्याला फसवलंय। ते ती ती अवनी तिची मैत्रीण, ते फुलवाले हारवाले हे सगळे एकत्र फसवले आपल्याला मुला। ते घेऊन गेल्या। अहो नाही भाऊ, माझं पूर्ण लक्ष होतं। मुला माझा तुझ्यावर विश्वास नाहीये। मला फोन नाही, तो जयरामने माझ्या गळ्यात टाकलेला फास आहे। राजकन्याच्या जीवाला धोका आहे, तिने अचानक असा फोन बंद केला, मला काहीतरी केलं पाहिजे। मुला काय ऐकू येते की मला भास होत आहे राक्षस आहे। काय ऐकू येते फोडायला पाहते म्हणून तर त्याला दिलं। जयरामचा आवाज आहे माझा। आणखी लोकांचे बळी घेण्याआधी त्याला पकडायला हवं। फोन हवा होता ना इथे। हा फोन नाही, गळफास आहे जो माझ्या बाणनी तुझ्या गळ्याभोवती आधीच टाकून ठेवला होता। फक्त आता तो आम्ही आवळणार। गुन्हा काय माझा? लाज नाही वाटत तुले? हे ऐकून भी तू विचारून राहिला का गुन्हा काय? तू खून केलायस माझ्या बाणचा। काय पुरावा? पुरावा पुरावा जयराम भोसलेचं स्टेटमेंट, त्यांच्या जीवाला धोका असल्याचं आणि भाऊरावच त्यांचा जीव घेणार आहे असं स्टेटमेंट जयराम भोसलेनी स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवलं। खोटं आहे रे साहेब, खोटं आहे। रिअली? विश्वास बसत नाही भोसले। रेकॉर्डिंग प्ले कर। माझ्या घरात येऊन माझ्यावर भलते झलते आरोप करता तुम्ही? एक माणसं बोलून तुम्हाला हकलीन मी? मुला मुला बोलव रे माणसांना आपल्या। चले चल हो मागे, हो मागे। बाहेर तर आम्ही तुला नेणार आहोत, कळलं काही भाऊराव? ते फरफटत तुझ्या भक्तांसमोर तुझी मिरवणूक नाही काढली ना तर बघ असं। हे पाटील, सांग तुझ्या चेल्याला जास्त जीभ नको चालू। मग एक फोन करीन ना चौघांच्या नोकऱ्या जाते, मला समजावून सांग। एक फोन करीन मी नोकरी बरका। मला लाव रे फोन आमदार साहेबांना। काय ओळखलं का? फुलांची आरास ओ सुबह हमारे साहब ने बोला था, ओळखले? निकम रिलॅक्स, करू दे करू दे, फोन दे ना, करा करा फोन करा। निकम काही होणार नाहीये, जयराम भोसलेंच्या रेकॉर्डिंगची एक कॉपी आत्ता ह्या क्षणात कमिशनर साहेबांच्या टेबलवर आहे आणि दुसरी कॉपी डी आय जी साहेबांच्या टेबलवर। कोणाला फोन करायचा?
करा, बंदास्त काही उपयोग नाहीये. अटकेचं वॉरंट घेऊनच आलो आहे. भाऊराव धोत्रे, माये बा जयराम भोसले, दिनकर काका, इतर अनेक निरपराध लोक आणि तुमची स्वतःची मुलगी तारा यांच्या मृत्यूच्या आणि किडनी तसंच इतर मानवी अवयवांच्या तस्करीच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. बघ आवनी, तुझा काहीतरी गैरसमज होतो. मी काही केलेलं नाही, मी निर्दोष आहे एकदम. ही जे ना ही पाटीलबाई, ही पाटीलबाई एक नंबर, ती एक चालबाज बाई आहे. तिने घडून आणलं हे सगळं नाटक. हिच्यावर काय विश्वास ठेवतेस तू? तू आठवत तुझ्या मेडिकल कॅम्पच्या वेळेस एक सही करायची होती, किती नाटक केली होती या बाईने, आणि ही सगळं आता रचलंय ही बाई. छळ तर तुम्ही केलाय, निष्पाप लोकांचा छळ केलाय तुम्ही. मेडिकल कॅम्पच्या नावाखाली तुम्ही लोकांचे अवयव काढून विकता, त्यांले मारून त्यांच्या मुलांले तुमच्या आश्रमात ठेवता. हे खूप मोठं रॅकेट आहे आणि यात खूप मोठे मोठे आणि पॉवरफुल लोक सामील आहेत. आणि म्हणूनच आतापर्यंत कोणी तुमच्या विरुद्ध बोललं नव्हतं. एक्झॅक्टली. आणि हे सगळे पॉवरफुल लोक तुझ्या इतकेच स्वार्थी आहेत, बाकीचे तुला घाबरतात. आणि इतर भोळ्या बाबड्या लोकांना हे असलं ढोंग करून आपल्या मोठेत ठेवलंस. पण एका व्यक्तीने हिंमत केली, ती म्हणजे तुमची मुलगी तारा. आणि म्हणूनच तुम्ही तेलेबी संपवलं. असं कसं होईल? माझी मुलगी होती ती, तिला मी कसं मारे? हा तू सुद्धा मुली सांगती ते. खबरदार खबरदार, मले मुलगी म्हणलं असतं. बाप आणि मुलीचं नातं काय असतं हे तरी माहिती आहे का तुला? बाप असावा तर माझ्या बाणसारखा. ते फक्त मला राजकन्य म्हणत नव्हते तर राजकन्यासारखं वागवत बी होते. कर्तव्यासाठी त्यांनी स्वतःचा जीव दिला. असाच असला पाहिजे बाप. प्रत्येक मुलीने त्याचा अभिमान वाटला पाहिजे. तारा सुद्धा माझ्या काळजाचा तुकडा होता. चुप. बापाच्या नावाने कलंक आहेस तू. राजकन्या राजकन्या म्हणत शिव घेतलास तू तिचा. आणि ती बिचारी माझ्या बाणच्या कवितांमध्ये बापाचं प्रेम शोधत राहिली. आणि तिने काय मिळालं? मृत्यू. आणि ते बी स्वतःच्या बापाच्या हातून. हो मारून टाकलं मी तिला. मी मारून टाकलं तिला. मी सांगत होते जयरामला भेटू नको, जयरामला भेटू नको, त्याच्याकडे जाऊ नको, त्याच्याकडे ऐकत नव्हती माझं, म्हणून मारून टाकले मी तिला. बाप काय करतो याच्याशी तुला काय घेणं देणं? तिला थोडे डोळे झाक करता येत नव्हती. नाही करू शकली कारण तिच्यात माणुसकी शिल्लक होती. मेडिकल कॅम्पच्या नावानं तू मानवी अवयवांची तस्करी करतो हे नाही सहन करू शकली ती, म्हणून मारलं मी तिला. तिला जीव वाचवा म्हणून ती त्याला डोक्यावर घेते. असं जेव्हा पाणी तेव्हा माकडी दिसत आता तोंडात जायला लागत. काय तिला टाकलं तिने खाली त्याच्यावर तसं केलं. तिला तर नसतं मारून टाकलं तर माझा जीव गेला असता, माझ्या गळ्याभोवती फास आवळला गेला असता. आणि माझा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मी हजारदा असं करत राहील करत राहील. अरे तू माणूस नाही राक्षस आहेस. काय मी राक्षस? राक्षस आहे मी. जे मला आडवे येतात त्या सगळ्यांना मारून टाकत असते मी. तुझा बाप जयराम जहागीरदार सगळ्यांना मारून टाकलं मी, कारण त्यांना माझ्याबद्दल जास्तीची माहिती मिळाली. ते माझ्या वाटत कडवे यायला लागले होते म्हणून मारून टाकलं मी त्यांना. मला सुद्धा वरून बोलावून आलो होतं, वेळ लागल्यामुळे सुटली ती. तुला सुद्धा मारायचा प्लॅन होता. तुझे नशीब चांगलं म्हणून तू वाचलेस. तुला मारूनच टाकलं असत मी. पुष्कराज लोखंडेला मी त्या कामी लावलं होतं पण तू बेत फसला. नशिबानं वाचलीस तू.
तेवढी एक चूक झाली माझ्याकडून, तेव्हा तुला दिसता क्षणी चिरडून टाकायला पाहिजे होत तुला. रेकॉर्ड केलं सगळं? येस मॅम. अजून बी पुरावा पाहिजे? तू हो कन्फेशन रेकॉर्ड झालंय, तू देवी आईचा भक्त असल्याचं नाटक केलंस. तुझी भक्ती जरी खोटी असली ना, तरी देवी आईची शक्ती खोटी नाहीये. तिनं तुले धडा शिकवलाच. देव बघत असतो भाऊराव, ती देवी आई पण बघते. तिच्या भोळ्या भक्तांवर जे तू अत्याचार केलेस ना, ते ती कसं सहन करेल? ओ कुठे चाललात? आता तुमची पूजा मी घालणार आमच्या पोलीस स्टेशनात, एकदम जोरदार. चला. तुझ्या अटकेचं वॉरंट आहे माझ्याकडे. पोहोचले? अरेस्ट. येस मॅम. चल. कम ऑन क्विक, कम ऑन डॉक्टर कॉन्स्टेबल, दमू नका. येस. चलो लास्ट फाईव्ह, लास्ट फाईव्ह. फाईव्ह, फोर, थ्री. रिलॅक्स 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 रिलॅक्स. बस बस बसा बसा. सर सॉरी, पण मी हळूहळू स्टॅमिना वाढवेन. आताच बँडेज निघालंय ना, पण तुम्ही मला अजिबात सूट देऊ नका. डॉक्टर कॉन्स्टेबल, मी सूट तशी देणार नाहीये तुम्हाला, पण पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसात तुमचा स्टॅमिना वाढेल अशी अपेक्षा करू नका. इट विल टेक टाइम, हॅव सम पेशन्स. डॉक्टर कॉन्स्टेबल, PSI होण्यासाठी काय काय करावं लागतं या सगळ्याची तुम्ही चौकशी केली, पण एक गोष्ट तुम्ही विसरलात, फिजिकल स्ट्रेंथ. त्या गुंडाला मारलत तुम्ही, पण स्वतःही जखमी झालात. का माहितीये? कारण फिजिकली तुम्ही अजून स्ट्रॉंग नाही आहात. त्यामुळे आता यापुढे फक्त एकच लक्ष, फिटनेस आणि हेल्थ. आणि तुमच्यासारखे इन्स्ट्रक्टर असल्यावर मला काहीचं टेन्शन? असं का? कारण आतापर्यंत त्याच्या वागण्यातून फक्त आपलेपणा आणि काळजीच दिसत होती. त्याचं काय ना डॉक्टर कॉन्स्टेबल, तुम्ही PSI व्हावं हे फक्त तुमचं स्वप्न नाही आहे, तो कोणीतरी एक जण आहे ना, त्याने पण तुमच्यासाठी हेच स्वप्न बघितले. सर, त्या कुणीतरी एक जण ले महा निरोप द्याल. काय त्याले सांगा का आतापर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, अजून किती करणार आहात? डॉक्टर कॉन्स्टेबल, मी हे सगळं फक्त मित्र म्हणून नाही करते, एक पोलीस म्हणून पण करतोय. तुम्ही PSI व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे, आणि त्यासाठी 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 डॉक्टर कॉन्स्टेबल, मी माझ्या भावना दूर ठेवायला पण तयार आहे. तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मी फक्त मित्र आणि मित्रच राहीन तुमचा. सर, आतापर्यंत मला वाटायचं का मी आयुष्यात खूप काही गमावलं, पण आता मला जाणीव झाली का मी खूप काही कमावलंय सुद्धा. चला, खूप एक्सरसाइजेस करायच्यात आपल्याला. उठा. हरकत नाही, पहिला दिवस आहे ना, थोडा त्रास होईल. काकू काकू, आलं बाई वादळ. काकू, तुम्ही वादळ म्हणालात मला, मी त्रास देते का तुम्हाला? तसं नाही, मी तुला लाडानं म्हणाली, म्हणजे तू आल्यावर घर कसं दणदणल्यासारखं वाटते ना म्हणून. थँक्यू. काकू, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलं. काय आहे? काकू, कित्येक वर्षांनी आई स्वतः किचन मध्ये गेली होती, मी फतफत करण्यासाठी हळू आणला होता ना, तिने तो घेतला आणि हळूवळ्या केला त्याच्या. बाई खरंच का? ही महाराजांची कृपा झाली बाई. काकू, इतक्या वर्षांनी तिने हळूवळ्या केलं, पण तेच तीच आहे, जरा पण चव बदलली नाहीये. आज स्वतःहून तिने काहीतरी केलं म्हणून म्हटलं तुम्हाला द्यावं. रुपाली, मला नाही का हा एकच पदार्थ जमला नाही बाई अजूनपर्यंत, म्हणजे आमच्याकडे करत नाही ना म्हणून. आता कमल ताई बऱ्या होऊन राहिल्या ना, मग मी त्याच्याकडून सगळ्यात आधी हा पदार्थ शिकणार आहे. आणि हो, ह्या पूर्ण बऱ्या झाल्यावर नाही का आपण त्याला शेगावला घेऊन जाऊ. शेगावला?
चालेल, नक्की जाऊया. अवनी पण बऱ्याचदा बोलली होती. बरं आहे कुठे अवनीचे? आज दिवसभरात भेटलीच नाहीये ती मला. अव तिचा व्यायाम चालू आहे ना आता? हा हा, आजपासून सुरू करणार होती ना ती. केला का व्यायाम सुरू? हो ना, सुरू केला. अंग दुखून राहिलं म्हणे खूप. आज मी म्हणलं एवढा व्यायाम करायला लागते का? तर म्हणते कशी, संकेत सर खूप कडक आहे. खरं सांगू का, मी त्या दोघांच्या मध्ये अजिबात पडत नाही बाई. काय वर रुपाली, तू आतापर्यंत माझ्यापासून काय लपवत राहिली? नाही तुम्हाला काय वाटते, मायबापांना काही समजत नाही? आम्ही काय डायरेक्ट म्हातारे जन्माले आलो का? आम्ही बी तुमच्याच वयातून गेलोय म्हटलं, सगळं माहित आहे मले. कसं नाही मग कसं? रुपाली तुह्य अन तुह्या अवनीशेचं काय खुसफुस चालू असते ना, मला सगळं माहित आहे. अन संकेत सरांचं आणि अवनीचं काय चालू आहे ना, मला ते बी सगळं माहित आहे. तुम्हाला सगळंच माहिती आहे काकू, पण प्लीज तुम्ही अवनीशेवर चिडू नका. बघा ना संकेत दादा किती चांगला आहे. हो ना बाप्पा, मी कुठं म्हणून राहिली चांगले नाही आहे म्हणून. माझ्या ना संकेत सरांवर पूर्ण विश्वास आहे आणि माझ्या अवनीवर बी. खरंच? हो, मला पूर्ण खात्री आहे हे दोघं आपली मर्यादा अजिबात नाही ओलांडत आणि कधी ओलांडणार बी नाही, म्हणून तर मी त्याने एवढी सूट दिली आहे ना. हो काकू, तुमचं माझ्याकडेच इतकं लक्ष असतं, अवनीशेकडे तर असणारच ना. इतक्या वर्षात बाबा जवळ नव्हते, आई तर असून पण नसल्यासारखी होती, पण माझी आई होती ना सोबत, तुम्ही. अवनीशेने जयराम काकांची सगळी स्वप्न पूर्ण केली ना, आता मी पण माझ्या बाबांनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणार. नक्की करशील रुपाली. दिनकर भाऊजींनी तुला खूप अभिमान वाटत. आम्हा सर्वायले ना तुह्या आणि अवनीचा दोघींचा बी खूप अभिमान वाटते. तुम्ही दोघी पोरी नाही का तुमच्या बाबाचं ऋण फेडाल. हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स भोसले, अभिनंदन. थँक्यू मॅम, तुमचं बी अभिनंदन. आपण सगळ्यांनी मिळून केलं हे. येस ऑफकोर्स ऑफकोर्स, दिस इज अ टीम वर्क राईट. पण तरी तू जी चिकाटी, जो संयम, जे धाडस दाखवलंस त्याला खरंच तोड नाही. इन मला असं वाटतं तुझ्या इतकी हुशारी ना माझ्याकडे नव्हती ना त्या वयात. मॅडम असं नका ना बोलू, उलट मला तुमच्यासारखी पोलीस ऑफिसर बनायचंय. तुम्ही आदर्श आहात माया. ओके ओके, मग आपण असं करूया, दोघेही एक गोष्ट मान्य करूया की तू आणि मी आपण दोघेही हुशार पोलीसवाले आहोत. काय अवनी, कसं आहे ना? अवनी म्हटलं तर चालेल, मला आवडेल. सो अवनी, आपलं प्रोफेशन, आपला जॉबच असा आहे की त्यात आपण कायम तणावाखाली असतो. इनफॅक्ट ज्या दिवशी तू आलीस इथे तेव्हा कदाचित ह्या तणावामुळेच असेल, पण मी खूप वैतागले होते. म्हणजे आता एक कोण मुलगी माझ्या पदरात टाकली आहे, मी आता हिला शिकवा समजवा. मी तुझ्यामुळे वैतागले होते आणि तू सुद्धा रोज नवीन नवीन पराक्रम करत गेलीस. सॉरी मॅडम, मी खूपच त्रास दिला ना तुम्हाला. नाही नाही, उलट माझं आत्मचरित्र लिहिण्यासाठी मला नवीन विषय दिलेस. काय ग, काय झालंय, काही लागलंय? लपवून ठेवायचं नाहीये माझ्यापासून, काय झालंय? विशेष काही नाही मॅडम, व्यायाम, फिटनेस. ओ येस राईट, PSR होण्यासाठी फिजिकल फिटनेसची तयारी चालू आहे तुझी राईट? दॅट्स ग्रेट. ऍक्च्युली हेच डेडिकेशन आवडतं मला तुझं, कीप इट अप. बरं, कोण मदत करतंय तुला यासाठी? संकेत सर. मला हे आधीच कळायला होतं नाही, संकेत वाघ आहेत असं म्हटल्यानंतर दुसरं कोणी मदत करण्याचा प्रश्नच येत नाही. मग काय, आज पहिल्याच दिवशी सरांनी खूप पळवलेलं दिसतं तुम्हाला. सर खूपच स्ट्रिक्ट आहेत. असायला जवळ, मी संकेत वाघांना चांगलंच ओळखते. हाती घेतलेलं काम ते श्रद्धेने पूर्ण करतात आणि त्यात अजिबात हयगय करत नाहीत. यू मस्ट लिसन टू हिम, ते जे सांगतील ते तू केलंच पाहिजेस. हो मॅम, मी निघू. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझा जो हेतू होता तो आता सफल झालेला आहे, पण आता ह्यापुढे तुझं सगळं लक्ष हे तुझ्या प्रगतीवर
तुझ्या अभ्यासावर केंद्रित कर. अवनी बिलीव मी, खूप पुढे जाऊ शकतेस तू, तुझ्यामध्ये तो स्पार्क आहे. आणि ह्यासाठी तुला जी काही मदत लागेल ती करायला मी कायम इथे आहे, हे लक्षात ठेव. थँक यू मॅम. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.